1,27,000 स्कूटी 1,11,000 हा तयार कालवडी लोडी बघा तुम्ही मित्रांनो एक सारखा लॉट आहे हे गाइज वेलकम बॅक टू अनदर न्यू लॉग. तर मित्रांनो आज आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. हे बघा पाठीमाग भरलेला आहे, तुम्हाला दाखवणार आहे. मागचा पण ब्लॉग मी केलेला होता त्याला पण खूपच जास्त रिस्पॉन्स भेटलेला आहे. तर चला तर तुम्हाला कृषी प्रदर्शन दाखवतो, खूपच मस्त असं आणि मोठं आहे. मित्रांनो तुम्हाला सर्व काही दाखवतो, खूपच मोठा ब्लॉग होणार आहे हा आजचा. चला शनिवार आहे आज, तिसरा दिवस आहे ना बालम, तिसरा दिवस आहे कृषी प्रदर्शनचा. चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो हे एंट्री गेट. चला मित्रांनो हे बघा 20 रुपये एंट्री फी आहे. चलो जेसीबी हे बघा. नमस्कार नमस्कार. हे बघा ब्युटी हॅशटॅग वनकट सलून आहे. आम्ही संगमनेर येथे अभंग पेट्रोल पंप इथे आमचं सलून आहे. आमच्या इथे हेअर पॅच, ब्युटी, हेअर आणि सर्व सर्व्हिसेस अवेलेबल आहे. स्पेशली आमच्याकडे हेअर पॅच आहे. जर कुठल्याही केसांना स्टार्टिंगला आपल्याला केस कमी असतील किंवा बॅकला केस कमी असतील तर आमच्याकडे सर्व प्रकारे हेअर पॅच बसवून मिळतात. त्या बाकी ठिकाणी जितके तुम्हाला चार्जेस असतील त्यापेक्षा आपल्याकडे कमीत कमी चार्जेस आहेत. जर कुपन तुम्ही आमच्याकडे घेऊन आले तर यावर तुम्हाला हेअरमध्ये 20% आणि ब्युटीमध्ये 50% ऑफर मिळेल. बघा मित्रांनो यांचे चार्जेस आहे इथं, बघू शकता तुम्ही. व्हिडिओला पॉज करून पण बघू शकता. हे बघा तुम्ही एकदा येऊन भेट नक्की द्या, आमचेच मित्र आहे. की बघा मित्रांनो कशाच टाकी गोबर गॅस इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक 1,27,000 स्कूटी आणि ही 1,52,500 कॉम्प्लीट इन्स्टॉल. किती चालते 100% चार्जिंगला 130 किलो मीटर. किती तासात होती चार्जिंग? 100% चार्जिंग. 3.5 तासात 100% चार्जिंग. 4 तास. बाकी मग तुमचा मोबाईल चार्जिंग कशी सिस्टम राहते की जेवढा उठतो तेवढा चार्जिंग त्या सिस्टम प्रमाणे राहते आणि 1.5 ते 2 युनिट युज होते. दुसरी काही सिस्टम पेट्रोलची? काही पेट्रोलची बोलणे चार्जिंग. किसान ड्रोन मित्रांनो हे बघा वरून फवारा मारण्यासाठी. हे बघा खूपच मस्त आलेलो आहे आतमध्ये. आता आतमध्ये खूपच काही आहे तुम्हाला दाखवतो. पिठाचे गिरण बघा मित्रांनो 12,000 पासून 25,000 रुपयापर्यंत. तुम्हाला टीएम मार्गदर्शन करतो म्हणजे टेरिटरी जो सेल्स मॅनेजर असतो तो तुम्हाला फील्डवर मार्गदर्शन करतो ह्या कंपन्यांचे. ओके. आणि त्यानंतर जर तुम्ही हा सक्सेसफुली प्रोग्राम जर कम्प्लीट केला तर तुमचं 4 महिन्यांनी आम्ही 100% प्लेसमेंट करून देतो. अशा पद्धतीनं तुम्ही या पद्धतीत कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे तुमचं डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर. ओके. म्हणजे आता तुम्ही जसं काय मेमध्ये बाहेर पडणार आहे बरोबर, म्हणजे रिझल्ट तुमचा लागतो ऑगस्टमध्ये आणि जर तुम्ही मेमध्ये हा प्रोग्राम जॉईन केला तर तुमचा रिझल्टपर्यंत हा प्रोग्राम कम्प्लीट होतो आणि तुमचा रिझल्ट झाल्यानंतर तुमच्या हातात डायरेक्टली जॉब असतो आणि तोही चांगल्या MNC कंपनीचा असतो आणि मिनिमम पॅकेज तुमचं 4 ते 5 लाखाच्या दरम्यान ते पॅकेज असू शकतं. अशा पद्धतीत हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट 6,000 mg कॅल्शियम घेतो एका सिंगल. 3,000 mg फॉस्फरस याच्यासारखा कॅल्शियम मार्केटमध्ये कोणाकडेच नाही. याच्यामध्ये होमोजिनियस सस्पेन्शन आहे. आता तुमच्या समोर तुम्हाला हलून दाखव, हलून हलवता तुम्हाला वतून दाखवतो आहे का?
याला म्हणते क्वालिटी, गुळूक पाणी खाली गाळाला कॅल्शियम असणार, हलवलं का तुमच्या समोर सांगा, हया सगळं तू राहिलं ना सांगा कुठं पाणी दिसतंय तुम्हाला, ही क्वालिटी असते साहेब. आणि याला मँगो फ्लेवर आहे, तुम्ही एकदम वास घेऊन जनावर खायच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम देणार नाही. आणि पाचव्या दिवसापासून दुधाची क्वालिटी दुधामध्ये वाढ दिसणार तुम्हाला, पाचव्या दिवसापासून 100% गॅरंटी असेल. गाय माजवर आली आपण डॉक्टरकडून गाय लावतो, पण ती जर गाय लाभन राहिली नाही तर ती परत 21 दिवसानंतर माजवर येणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपले 21 दिवस वाया गेले, 21 दिवसाचा चारा खाद्य आपली मेहनत टोटल वाया गेली. कमीत कमी 5000 रुपये खर्च लागत असेल एका जनावरासाठी 21 दिवस एका महिन्याला. साहेब हा जो प्रोडक्ट आहे ना साहेब AI Sure स्ट्रॉंग, जो तुमच्या जनावराचा म्हणजे गाभण राहण्याचं जे प्रमाण आहे ना ते 20% वाढ होता. ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरांकडून गाय लावताना त्यावेळेला ही 225 ml बॉटल येते ही पूर्णपणे बॉटल जनावराला पाजून द्यायची. त्याच्याने काय होईल माहितीये का, पिशवीमध्ये जर काही घाण राहिलेली असेल तर ती पूर्णपणे पिशवी स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यानंतर पिशवीची गाभण राहण्यासाठी पिशवीमध्ये जे वातावरण पाहिजे ते वातावरण निर्मिती करण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा टोटल हर्बल आहे. त्याच्यामध्ये सगळे हर्बल घटक देतो, त्याच्यापासून जनावराला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि स्वस्त येत आहे. मला सांगा आपण किती काय का बनणार आहे की आपण 1000 रुपये इंजेक्शन करतो, हे किती जातं? 150 रुपये खर्च आहे. 150 रुपये 150 रुपये 60 ला 100 ला 2 बिस्किट. त्याला आपल्या घरामध्ये नळ वगैरे झाला असेल, पाईपलाईन लिकेज असेल, असं मेणबत्ती किंवा गॅसवर गरम करायचं, काचेला, दगडाला, लाकडाला, मेटलला, स्टाईलला, मार्बलला, डोरला, विंडोला, अँगलला पूर्ण घरच्या घरी चिपकवण्यासाठी त्याला गरम करायचं. गरम करून जेवढ्या लिकेज तिथे लावून द्यायचं, कायम स्वरूपी परमानंतने लिकेज बंद करते. काचेला का, दगडाला, मेटलला, स्टाईलला, मार्बलला, डोरला, विंडोला, अँगलला सगळं असं गरम करायचं. गरम करून जेवढ्या लिकेज तिथे असं लावून द्यायचं. 100 ला पाकेट आहे, पाकेटमध्ये जाऊन एकदा घ्या, 10 वर्ष चालतं खराब होत नाही, एकदा लावलं परमानंट बंद करतात. सुपर बॉन्ड आहे महेंद्रा. कोणता ट्रॅक्टर आहे? ट्रॅक रोटा, किती मोठा रोटा आहे? 42 5 किती जातो? 1,11,000 हा किती? 24 5 किती जातो? 81 अच्छी कागद तळे जाळी पाहिजे, जाळी कलर काय कसली थोडक्या लावायची मग? गोठ्याला लावायची का? भारी रात कस राहत किलो आहे का? कस किलो? 110 रुपये किलो. कुठं आहे दुकान? दुकान कुठे? मित्रांनो हे त्याचं पॉम्पलेट पॉज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, वा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 110 रुपये 110 रुपये किलो. शेजारशी देऊन प्लंबरला बोलवतो, प्लंबरला बोलवायची गरज नाही, आपण पण सुद्धा काम करते. बकड पाणी वापरायची गरज कितीला? फक्त 300 रुपयाला. जॉईंट एअर काय मारी कोथंबीर हे बघ इकडे त्यांना तेवढंच काम एवढे आवडे ना खेळ टाकायला. ऊस बघा, हे ऊस आहे का गावात? ऊस आहे ना, ऊसवर लय जोमात आणलाय ऊस. ज्वारी बघा, मकर रप्पी ज्वारी. मित्रांनो ज्वारी बघा किती. नाही मावा नाही एवढं, मावा नाही. कोबी ऑर्गॅनिक फ्रॉन. कणीस बघा मित्रांनो, मकाचं कणीस बघा काय रप्पी कणीस आहे. खूपच मोठ मोठाले वांगे हे बघा तुम्हाला दाख. कोबी 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 हे कोणत्या शेंगा आहे? झेंडू
ही मका वांग्याची झाड, कापूस, कोथंबीर, मेथी, पालक, शेपू, तुरतरी असून तुरा नाही फेकेल मित्रांनो. मका बघा किती मोठी झाली, तरी पण तुरा नाही अजून, म्हणजे याच्यापेक्षा जास्त वाढू शकते. हे बघा किती उंच आहे, बघा मित्रांनो किती जाड आहे. हे बघा मका सह्याद्री ठिबक. टरबूज आत्ता हिवाळ्यात जा घेऊन मग काय आता बाहेर पडायचंय का. झेंडू झेंडू हे बघा, यांनी हे खत वापरलंय. कांदे बघा किती मोठाले आहे, पात बघा किती वाढलेली आहे. फक्त पातच वाढली, खूपच मोठे कांदे आहे. हे बघा गहू, बघा गहू गावात बसले. सर्व काही खायच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटतील, घ्या खाऊन. कपडे वगैरे, चक्की. खायला फुकट, घ्यायला विकत. पिवर रात्रीच्या पिठापासून बनलेली बॉबी. केटो बिडिया, बेस्टो बिडिया, नंबर खूपच मस्त. 60 ला 100 घेऊन जा. 2 वर्ष खराब. 60 ला 100 ला 2 2 वर्ष खराब होत नाही. 2 वर्ष खराब होत नाही. मित्रांनो पोंग्या खूपच मस्त आहे, खूपच टेस्टी आहे. 100 ला 2 आमच्या सागर भावांनी. मी खूपच मस्त. 2 वर्ष बाकी घरामध्ये ठेवा, खराब होत नाही. नातीच्या पिठापर्यंत गोळा मळून तयार होतो. हाताने वाजत काय नाही, तुझ्या मला शॅम्पेन हाताने मळायचा पटा होते. हाताने मला फक्त पुरणपोळी सारखं मऊ पीठ लागतं. इथं आपल्याला लाटायचं नसतं, प्रेस करायचं असतं, म्हणून आपण पुरणपोळी सारखं पीठ घेतो. घरी लाटायचं असतं, चपात्या बघा मित्र. गोळे बनवायचे असं जवळच पण आता तुम्हाला 4-5 चपात्या या मुलाला बनवायच्या. बरोबर ना, गोळे बनवून ठेवले पण आपण चपात्या बनवून जातो. परत पिठाचे हात वर गोळे बनवून राहिले. केव्हा यांचा नंबर आहे मित्रांनो, बघा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. नंतर यायला गेलं 5,800 हो, 5,000 अमोल 5,000 पाहिजे. किंमत किती? 5,500 डिस्काउंट मध्ये 3,990 3,990 डिस्काउंट मध्ये केलं. चपाती लाटून किती जाड पाहिजे, किती पातळ पाहिजे हे तुमच्या हातामध्ये. कमी प्रेस केलं जाड होते, जास्त प्रेस केलं पातळ होते. प्रेस करून धरलं चपाती अच्छा ठेवून पण बाहेर. इथे बघितलं आता चपाईचा फुलका तुमच्या घरी येऊन तुमच्या घरच्या पिठाचा तुमच्या हाताने झाला, त्यानंतर मला बाकी नेलो तुम्हाला चपातच फुलका ना. नाही लेमन गोळ्या, लेमन गोळ्या, लेमन कितीला रे? टाइमपास. कितीला टाइमपास? 10 रुपये फक्त. फक्त 10 रुपये. या भारी, या लेमन गोळ्या भारी. ये लेमन गोळ्या आमच्या सागर भाऊनी. खूपच क्वालिटी, खूपच क्वालिटी लेमन गोळ्या. नाही भारी लागतं मित्रांनो लेमन गोळ्या. ज्यूस करायचं मशीन 500 रुपयाला. 500 रुपयाला ज्यूस करायचं मशीन. हे बघा मित्रांनो ज्यूस करायचं मशीन 500 रुपयाला. इलेक्ट्रिसिटी मध्ये काय होतं, तुम्हाला बिया काढावं लागतात. बिया वगैरे काढू नका, डायरेक्ट असं फळ टाकायचं, पुश करून चालवायचं. बिया स्वतः पूर्णपणे बाहेर येतात, फक्त ज्यूस गाळून ग्लासमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला एकही बी कट आणि क्रॅश होत नाही, ज्यूस तुम्हाला कडवट लागत नाही. 100% बिया असतात डाळिंबामध्ये. मिक्सरमध्ये काढल्याचा पावडर बनला जातो, ज्यूसचा टेस्ट खराब होतो. डाळिंबाच्या अखंड बिया समोर येतात, फक्त ज्यूस गाळून ग्लासमध्ये. संत्रा, मोसंबी, डाळिंब, अननस, आंबा, चिकू, सफरचंद, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी. पालेभाज्यामध्ये कच्चा पालक, लिंबाचे पानं, तुळशीची पानं, टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, बीट, आवळा, उद्गास आणि कोरफड. क्लिनिंग कसं करायचं बघा, ओपन आणि क्लोज. कॅपला ओपन करायचं, जाळी काढायची, ग्लास आणि पोषण. पाणी टाका, हँडल फिरवा, कचरा बाहेर येतो. हा पार स्वच्छ करायचा आहे, लॉकला असं टर्न करा. पुढे डिस्काउंट खाली पडलं टुकत नाही. एबीएस फायबर असतं, ते पॉली करा. कोणताही पार्स युज त्याला बसवायचं कसं बघा, फिटिंग करण्यासाठी पहिल्यांदा रॉड टाकायचा आहे. बॅक साईडला असा हँडल लावायचा आणि लॉकला फक्त असं फिरवायचं. जाळी येणार तुम्हाला SS2 ची, बिग साईज अशी मध्ये टाका आणि कॅपला फक्त असं क्लोज करा. खालून हा ग्लास येतो, वरून हे पुशीर येतं. ज्यूस करायचा पाहिजे घरामध्ये असतो किचनचा वटा, डायनिंग टेबल, मार्बल, स्टाईल, काच, गणपा, पर्ची. बेसला पाणी लावायचं, प्रेस करायचं आणि लॉक करायचं. ज्यूसर जागेवरून हलत नाही, हे पॅक झालं. ज्यूस टेस्टिंग.
तडवटपणा लागत नाही. 28 प्रकारचे ज्यूस होतात. आता तुम्ही घरामध्ये पॅनॅपल आणतात ना, पॅनॅपलची सालकी चक्की बघा कितीला. 50 रुपयाला चक्की. 50 रुपयाला चक्की. नुसतं खातोय याच त्याच आमचा सागर भाऊ याच त्याच खातोय नुसता. चक्की भारी आहे मित्रांनो. हे पीठ एकच नंबर आहे, खूप मस्त पीठ आहे. मी मागच्या वेळेस नेलं होतं. आणि हे बघा, हे बघा आमचा सागर भाऊ बघा कसं खातोय माग. खूपच मस्त क्वालिटी. मी मागच्या वेळेस नेलं होतं इथूनच. घरी पण अशाच प्रकारे तयार होतो मित्रांनो. हे काय रान कांदा आहे का? रान कांदा बघा केवढा आहे. भीमाशंकर जंगल मडी चॉकलेट व्हरायटी सर्व प्रकारचे. काकडी कांदा बटाटा सर्व काही का कितीला आहे? 350 रुपयाला. एवढं बारीक होणार का? हो मग याच्यापेक्षा बारीक होत पूर्ण पेस्ट होत. हे एवढं बारीक होते कांदा काकडी बटाटे सगळं सर्व काही. कोबी लोणचं आहे कितीला आहे? याच्यापेक्षा छोटी नाही आहेत ना? हेच छोटी 80 रुपयाला एक बॉटल ना. लिंबाचं लोणचं आहे. तेल नाही. खूपच मस्त आहे क्वालिटी. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा संगमनेर मधीचे. हे बघा खूपच मस्त क्वालिटी आहे. हे बघा मोदक चकली शेव सर्व काही बनवत. हे मशीन कितीला आहे? मशीन 100 रुपयाला. काय तेल काढायचं? तेल काढायचं, तेल काढायचं पंप किती रुपयाला? 100 रुपये फक्त. मित्रांनो खूपच मोठमोठ्या गाया आणि कालोडे आहे. प्रदर्शन आहे थोडक्यात. तुम्हाला दाखवतो आता मी बैलगाडा शर्यत. घोडागाडी कालोडे बघा मित्रांनो केवढे कालोडे. तुम्ही तिथं स्टॉलवर जाऊन त्यांची माहिती घेऊ शकता, त्यांच्या कालवड बघू शकता कशा पद्धतीने ग्रोथ रेट आहे. म्हणजे अगदी आदत कालवड पासून किती वजन घेऊ शकते, किती लवकर प्रेग्नंट होऊ शकते याची तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा डेमो तिथं पाहायला मिळेल. यानंतर ज्या पुढच्या काळी कालवड बघा या मित्रांनो. यांनी अतिशय मेहनतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे ब्रीड तयार करून आपल्याच गोठ्यात उच्च प्रतीच्या कालवडी कशा प्रकारे संगोपन केलेलं आहे याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे. अनेक शेतकऱ्यांनी बेकार कालवडी काय तयार आहे बघा मित्रांनो. कालवडी प्रामुख्याने आपल्याला काय खतरनाक क्वालिटीच्या कालवडी. राजहंस दूध संघाचे रणजित साहेब रणजित सिंह देशमुख साहेब यांचं या ठिकाणी अग्निष्ठान व करस कृषी प्रदर्शनातर्फे दूध संघाचे चेअरमन सन्माननीय राजेंद्र चकोर साहेब यांचं पण या ठिकाणी. हाईट बघा मित्रांनो हाईट तयार कालवडी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं बाबा तुमचे काही छत्रपती द्यायलाय का? नाही हे बघा कालवडी. हे कालवडी बघा तुम्ही मित्रांनो एक सारखा लॉट आहे मित्रांनो. ही काळी गाय बघा खूपच मोठी आहे. ही व्हाईट बघा बघा मित्रांनो. हे दूध काढून दाखवू राहिले. ही गाय आहे 42 लिटर दूध देती. 3 टाइम धुवतात म्हणून 42 लिटर दूध देती. ती 50 लिटर देती मित्रांनो. मुली शेतकरी नवरा नको म्हणते. आणि कृषी प्रदर्शन शेतीचे अवजार शेती कशी करतात हे पाहण्यासाठी येतात. मग काय येतात? यांना शेतकरी नवरा नकोय. पण हे काय गुड क्वेश्चन. हे बघा शेतकरी नवरा नको कृषी प्रदर्शन पाहायला येतात. खायलाच ते तसे
हे बघा मित्रांनो, पूर्ण खायचे स्टॉल आहे सर्व प्रकारचे. भूक लागली, सोयाबीन चिल्ली घेतली 50 रुपयाची खाण्यासाठी. बघूया क्वालिटी कशी आहे. मित्रांनो, आत्ता समजलं रिझन मुली काय येतात, फक्त खाण्यासाठी येतात. कृषी प्रदर्शनामध्ये मित्रांनो एवढी काय खास क्वालिटी नव्हती सोयाबीन चिल्लीला. खाली म्हणून खाली, चला जाऊया पुढे. उसाचा रसच भारी. खूप मस्त उसाचा रस. धन्यवाद, भेटू 2025 ला असं म्हणतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहे पार्किंग मध्ये. खूपच मस्त असं कृषी प्रदर्शन आहे. तुम्ही एकदा नक्की येऊन भेट द्या. नसेल या वेळेस यायला भेटलं तर नेक्स्ट इयरला नक्की या. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी भरलेलं आहे, दरवर्षी भरतं. खूपच मस्त आहे. तर चला जाऊया आता, खूप ऊन झालेलं आहे घरी. खूप जास्त शॉपिंग झालेली आहे आणि शेवटला घेतोय आता आम्ही आणूनच घरी खाण्यासाठी. हे बघा कापतोय हा 40 रुपये. हे बघा आजची शॉपिंग एवढं घेतलेलं आहे आम्ही. काय काय हे बघा आजची शॉपिंग. हे आजची शॉपिंग आहे. हे अननस आहे. हे गायांचं आहे. हे हेडफोन आहे. चला चला तर मित्रांनो आता जाऊया घरी. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. एक्सपोचा ब्लॉग येणार आहे मित्रांनो. संगमनेर एक्सपो भरलेला आहे, तिथला ब्लॉग येणार आहे लवकरच. म्हणजे उद्याच जाणार आहे आम्ही. तो पण तुम्हाला 1-2 दिवसात पाहायला भेटेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.